नमस्कार, मराठी भाषेतून सी प्रोग्रामिंग या एम कॉम्प्युटर्सच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण स्ट्रिंग ॲक्सेप्ट करत असताना एकापेक्षा जास्त शब्द, मोर दॅन वन वर्ड्स एका स्ट्रिंगमध्ये कसं ॲक्सेप्ट करायचं, याच्या कोणकोणत्या मेथड्स आहेत ते पाहणार आहोत. चला तर प्रॅक्टिकली पाहूया. मल्टिपल इनपुट स्ट्रिंग्स यूजिंग सी प्रोग्राम टू डेमॉन्स्ट्रेट डिफरंट मेथड्स टू इनपुट स्ट्रिंग. आपण व्हेरिएबल डिक्लेअर करू स्ट्रिंग, मॅक्झिमम लेंथ त्याची 100 देऊ किंवा आपल्याला 100 कॅरेक्टरपर्यंत स्ट्रिंग ॲक्सेप्ट करता येईल. प्रिंट ऑफ इंटर एनी स्ट्रिंग. सुरुवातीला आपण स्कॅन ऑफ कमांड पुन्हा एकदा पाहू की याच्यात मल्टिपल स्ट्रिंग ॲक्सेप्ट होतात का. आता स्ट्रिंग ॲक्सेप्ट करत असताना अँड साईन, ॲम्परसँड साईन दिलं नाही तरी चालू शकतं. प्रिंट ऑफ स्लॅश एन इंटर स्ट्रिंग इज स्लॅश एन परसेंट एस कॉमा स्ट्रिंग. पहिल्यांदा आपण हे मोर दॅन वन वर्ड ॲक्सेप्ट करतं का हे चेक करूया आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल ते चेक करू. हे करणार नाही आहे कारण मागील प्रोग्राममध्ये आपण हे पाहिलेलं आहे की स्कॅनअप कमांड फक्त एकच वर्ड ॲक्सेप्ट करतं. एम कॉम्प्युटर्स इचलकरंजी असं मी तीन स्ट्रिंग्स दिलेले, तीन वर्ड्स दिलेले आहेत पण फक्त एम स्टोअर झालेला आहे, ॲक्सेप्ट झालेला आहे. तर याला दुसरं अल्टरनेटिव्ह काय आहे? याचं दुसरं अल्टरनेटिव्ह गेट्स कमांड, गेट स्ट्रिंग. गेट्स स्ट्रिंग हे एक आहे, हे आपण रन करून बघूया. रन एम कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, तर एम कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट असं आपल्याला प्रिंट झालेलं दिसत आहे, म्हणजे गेट्स कमांड वर्क करतं. मग मी हे परत परत आपल्याला का दाखवतो आहे, तर त्याचं कारण असं आहे की बऱ्याच वेळेला गेट्स कमांड वर्क करत नाही, बऱ्याच वेळेला गेट्स कमांड वर्क करत नाही तर त्याला आणखीन दुसरा काही पर्याय आहे का. तर दुसरी मेथड आपण पाहिली गेट्स आणि तिसरी मेथड आता आपण बघूया रेग्युलर एक्सप्रेशन, की ज्याच्यामध्ये गेट्स कमांड लिनक्समध्ये वर्क करत नाही त्यामुळे आपल्याला तिसरी मेथड बघायची आहे. स्कॅनअफ, स्कॅनअफ कमांड दिल्यानंतर आपण परसेंट एस फॉर स्ट्रिंग देतो, त्याच्यामध्ये थोडासा बदल आपल्याला करायचा आहे. त्याच्यामध्ये थोडासा बदल हे या पद्धतीचं रेग्युलर एक्सप्रेशन आपल्याला यामध्ये वापरायचं आहे. हे रेग्युलर एक्सप्रेशन कसं तयार झालं हे आपण पुढील सेशनमध्ये पाहू. आत्ता आपण या पद्धतीनं इनपुट करून बघूया हे होतं का. परसेंटेज कॅरेट साइन स्लॅश एन परसेंट स्टार सी, एक एक कॅरेक्टर आपण इनपुट करणार आहोत पण त्याच्यामध्ये स्लॅश एन कॅरेक्टर आला की ही स्ट्रिंग टर्मिनेट होईल. पहिली मेथड वर्किंग करते एम कॉम्प्युटर्स कोल्हापूर, दुसरी मेथड ही आपली वर्किंग करते. तिसरी मेथड, अजून एक मेथड आपल्याला यासाठी दिलेली आहे एफ गेट्स, त्यासाठी पुन्हा मी पेस्ट करतो आणि एफ गेट्स ही कमांड आपण वापरून बघू. एफ गेट्समध्ये तीन पॅरामीटर्स आपल्याला द्यावे लागतात. स्ट्रिंग हे पहिलं पॅरामीटर आहेच, दुसरं पॅरामीटर आहे त्याची लेंथ किती. ह्या स्ट्रिंगमध्ये तुम्हाला जे कॅरेक्टर्स ॲक्सेप्ट करायचे आहेत त्याची मॅक्झिमम लेंथ किती असेल, तर आपली आता 100 आहे तर आपण 100 देऊ शकतो. आणि कुठलं इनपुट डिवाइस तुम्ही वापरणार, तर स्टँडर्ड इनपुट डिवाइस कीबोर्ड आपण वापरणार. फाईल इनपुटसाठी सुद्धा, फाईल हँडलिंगमध्ये सुद्धा, फाईलमधून डेटा रीड करण्यासाठी सुद्धा ही कमांड वापरली जाते. आपण स्टँडर्ड इनपुट डिवाइस वापरणार आहोत, त्यामुळे STDIN अशी कमांड आपण इथं दिलेली आहे. स्ट्रिंगमध्ये डेटा इनपुट करायचा आहे, मॅक्झिमम लेंथ 100 कॅरेक्टर असेल आणि स्टँडर्ड इनपुटमधून आपल्याला डेटा घ्यायचा आहे. कंपाईल करू आणि रन करू. आता आपल्याला 3 वेळा इनपुट द्यावं लागेल. कम्प्युटर इन्स्टिट्यूट पहिलं इनपुट दिलं ते आलेलं आहे. एम कम्प्युटर्स इचलकरंजी हे इनपुट दिलं तेही आलेलं आहे. एम कम्प्युटर्स कोल्हापूर पुणे
मुंबई हे तिसरं इनपुट आपण आत्ता दिलेलं आहे, तिसरं इनपुट ही आलेलं आहे. तर पहिल्यांदा आपण स्कॅनफ कमांडनी स्ट्रिंग ॲक्सेप्ट केली. स्कॅनफ कमांडनी ज्या वेळेला आपण स्ट्रिंग ॲक्सेप्ट केली त्यावेळेला एकच शब्द ॲक्सेप्ट झालेलं होतं. त्यानंतर दुसरी मेथड गेट्स कमांड आपण वापरली ज्याच्यामध्ये मल्टिपल वर्ड्स इन्क्लुडिंग स्पेसेस ॲक्सेप्ट झालेले होते. तिसरी मेथड रेग्युलर एक्सप्रेशनचा या पद्धतीनं वापर करून आपण केलेला आहे. आणि चौथी मेथड एफ गेट्सचा वापर आपण केलेला आहे. तर स्ट्रिंग ॲक्सेप्ट करत असताना या वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड्स ह्या आपल्याला उपयोगी पडू शकतात. लिनक्स प्लॅटफॉर्मवरती वर्किंग करणारी रेग्युलर एक्सप्रेशन किंवा एफ गेट्स कमांड आपल्याला वापरावी लागेल. टर्बो सीमध्ये गेट्स कमांडचा वापरसुद्धा आपण करू शकतो. प्रॅक्टिकल करून पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.